सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असणाऱ्या कोसारी गावामध्ये शंकर अण्णाप्पा तोरवे हे गावातील प्रतिष्ठित इसम राहतात त्यांनी सर्वसेवा सहकारी विकास सोसायटी उपाध्यक्ष जत तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक म्हणून काम केले आहे कोसारी गावातील बडा आसामी म्हणूनच त्यांची ख्याती होती त्यांनी काही काळ गावामध्ये पंच म्हणून काम पाहिले होते समाजकारण व समाजसेवा करत असताना त्यांनी चांगली कामगिरी केली होती अशाच समाजसेवेतून त्यांनी अण्णाप्पा नरोटे यांनाही मदत केली होती त्यांना पाहिजे तेव्हा प्रसंगी विरोध पत्करून मदत केल्यामुळे अण्णाप्पा नरोटे आणि शंकर तोरवे यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध तयार झाले होते अण्णाप्पा देखील शंकर यांनी मदत केल्यामुळे भारावून गेला होता अण्णाप्पाच्या घरी शंकर यांचे जाणे येणे चालू होते या जाण्या येण्यातूनच अण्णाप्पाची पत्नी नंदाबाई नरुटे हिच्याशी त्यांचा संपर्क वाढला दोघात बोलाचाली होऊ लागली भीड चेपली होती तो मोठा आसामी असला तरी तिच्याशी चांगले बोलत होता त्यामुळे त्यालाही त्याच्या मोठेपणाचे काही वाटत नव्हते तो तिच्याशी जास्त सलगी करू लागला तेव्हा ती सुखावून गेली शंकरचा रुबाब पाहता ती त्याच्यावर भाळली दोघांच्याही आवडी जमल्या आणि इश्काचा खेळ सुरू झाला शंकर आणि नंदाबाई दोघेही विवाहित होते दोघांना मुले होती पण दोघांच्याही मनात आता वेगळाच विचार सुरू झाला होता विधिनिषेध व नीतीनियम सोडून ते वासनेच्या आहारी गेले होते नंदाबाई हिला चांगले माहीत होते की शंकर यांना काय हवे आहे तर शंकरलाही माहीत होते की तिला काय हवे आहे त्यामुळे ते दोघे एकमेकांना खुश करण्याची संधी सोडत नव्हते त्या दोघांनी लाच सोडली होती त्यांची गावभर चर्चा झाली पण या दोघांच्या अनैतिक संबंधाला अण्णाप्पा नरोटे आक्षेप घेऊ शकत नव्हता कारण शंकरने केलेल्या उपकाराच्या ओझ्याखाली तो दबून गेलेला होता त्यामुळे त्याचे तोंड बंद होते अन्नप्पा घरात नसला की शंकर हा त्याच्या घरात जात असे त्याच्या अपरोक्ष हे इश्काचे खेळ चालले असले तरी अन्नप्पाला याची कल्पना होती शंकरही सडळ हाताने नरोटे कुटुंबाला मदत करत होता नंदाबाईला ठेवलेल्या बाईचा दर्जा न देता तिला चांगली वागणूक देऊन तिच्या आडी अडचणी पूर्ण करण्यात कोणतीही कुचराई शंकरने केली नाही नंदाबाईची संतोष आणि संदीप ही दोन मुले लहान होती ती शाळेला गेली आणि अन्नप्पाही बाहेर गेला की शंकर नंदाबाईचा खेळ सुरू व्हायचा मुले मोठी होत होती तेव्हा त्या दोघांना आईचे वर्तन समजू लागले पण ती काही बोलत नसत जवळपास वीस वर्ष हा खेळ सुरू होता आता संदीप आणि संतोषला साऱ्या बाबी समजू लागल्या होत्या त्यांना परिस्थितीची जाणीव होती मुले मोठी झाली तशी त्यांना आपल्या आईचे वागणे खटकू लागले ते आईला जाब विचारू लागले तेव्हा ती तुम्हाला काय करायचे असे उर्मट उत्तर देऊन ती गप्प व त्यांना करत असे असे वारंवार घडल्यामुळे एके दिवशी संदीप व संतोष यांनी आपल्या आईस राग अनावर होऊन झोडपूनच काढले होते या घटनेमुळे शंकर तोरवे याचे उघड उघड घरात येणे थोडे बंदच झाले पण नंदाबाईही शंकर याच्याबरोबर फोनवरून संपर्क करायची मुले बाहेर गेली की शंकर घरी यायचा आणि बिनधास्तपणे ते दोघे शरीर सुखाचा आनंद लुटायचे दरम्यान नंदाबाईचा मुलगा संतोष हा रोजगारानिमित्त पुण्याला गेला आणि संदीप हा गावातच ड्रायव्हरचे काम करू लागला संदीप हा विवाह योग्य झाल्याने वधू संशोधन सुरू होते पण आईच्या या वर्तणुकीमुळे त्यात अडचणी येत होत्या गेल्या महिनाभर संतोष हा कोसारी गावात आला होता तो घरीच असायचा संदीप मात्र कामात जात असे संदीप आणि संतोष या दोघांमध्ये नेहमी चर्चा होत असे की आपले लग्न होण्याची वेळ आता टळून चालली असताना आई नंदाबाईचे अनैतिक संबंध सुरूच आहेत उद्या आपली लग्ने झाली आणि आपली आई आपल्या बायकांसमोर अशीच वागत राहिली तर आपल्या आब्रूचे खोबरे होण्यास वेळ लागणार नाही त्या दोघा भावांना माहिती होते की आई नंदाबाई ही शंकर तोरवेचा नाच सोडणार नाही रविवार दिनांक दोन जून दोन हजार चोवीसचा तो दिवस संदीप व घरा संतोष घराबाहेर कामानिमित्ताने गेलेले होते त्याचा लाभ नंदाबाईने उठवला तिने शंकरला बोलावून घेण्याचे ठरवले ही बाब संदीपने संतोषला सांगितली आता शंकरला सोडायचे नाही असे त्या दोघा भावंडांनी ठरवले संदीपने कमरेला चाकू लपून ठेवला तर संतोषने लोखंडी पाईप घेतला आज शंकरला धडा शिकवायचाच त्याला अद्दल घडवायचीच असे त्यांनी ठरवले त्यानंतर ते दोघे आपल्या मोटारसायकलवर बसून शंकरचा शोध घेऊ लागले शंकर तोरवे मरीमाता मंदिराशेजारी आंबेडकर नगर येथील घराजवळ बांधकाम चालू होते त्या ठिकाणी थांबला होता संदीपने त्यास पाहिले आणि मोठमोठ्याने आरडाओरडा करतच त्याच्याजवळ गेला तो थेट त्या विगाळ करून विचारू लागला तू माझ्या आईच्या नादाला लागतोस काय तुला जिवंतच ठेवत नाही त्याचवेळी संतोष हा लोखंडी पाईप घेऊन पुढे आला आणि तो तो पाईप शंकरच्या डोक्यात घालणार इतक्यात तो पाईप शंकरने पकडला ते पाहून संदीप पुढे आला आणि त्याने कमरेस लपून ठेवलेला चाकू काढून शंकरच्या डाव्या बाजूच्या छातीवर दोन वेळा त्याचे वार केले हे सर्व चालू असताना सुरज तोरवे पुढे आला आणि त्याने चाकू पकडला वार झाल्याने लोखंडी पाईपची शंकरच्या हाताची मूठ सैल झाल्याचे पाहून संतोषने त्या लोखंडी पाईपने शंकरच्या पाठीत घानाघाती फटके घातले या साऱ्या गदारोळात झटापट झाली चाकू काढून घेत असताना शंकरच्या मांडीला लागले यावेळी शंकरचे नातेवाईक येतात संतोष आणि संदीप नरूटे यांनी धूम ठोकली इकडे जमलेल्या लोकांनी शंकर तोरवे यांना उपचारासाठी मारुती वॅगनार गाडीत घालून ग्रामीण रुग्णालयात जत येथे आणले तेथील डॉक्टरांनी तपासून पाहिले असता ते मयत झाल्याचे त्यांनी सांगितले कोसारी गावातील शंकर तोर्वे यांचा खून झाल्याची माहिती जत पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांना समजतात त्यांनी जत रुग्णालय व घटनास्थळी पथके रवाना केली त्यानंतर लगेच जतचे उपअधीक्षक हिंद केसरी सुनील साळुंके यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली तसेच रुग्णालयात जाऊन मृतदेहाचीही पाहणी केली मृतदेहाचे विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी देण्यात आला जत पोलीस ठाण्यात शंकर तोर्वे यांचा पुतण्या सुरज तोर्वे यांनी फिर्याद दिली पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्या आदेशाने संशयित संदीप महादेव नरोटे वय एकोणतीस आणि संतोष महादेव नरोटे वय बावीस या दोघांना जत पोलिसांनी अटक केली या दोघांना जत न्यायालयात हजर केले असता जत न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तसा तो कोसारी गावातील प्रतिष्ठित इसम होता त्याचे समाजकार्य व राजकारणातील दबदबा यामुळे त्यास मान मिळत होता काही सहकारी संस्थांमध्ये मानाची पदे मिळाली होती मात्र ऐन जवानीच्या भरात मदतीच्या नावाखाली एका महिलेशी त्याने अनैतिक संबंध ठेवले त्याने तिला दोन तपे भोगली होती त्यावेळी तिची मुले लहान होती आता मुले मोठी झाली त्या मुलांना आईचे वागणे आवडत नव्हते अन, आईचा प्रेकर दिसला की मुलांची तळपायाची आग मस्तकात शिरायची तरीही ते दोघे चोरी छुपे चुपके चुपके शरीर संबंध करायचे नवप्रेमी असल्यासारखे दोघांचे वर्तन होते त्याच वर्तनामुळे संदीप नरुटे व संतोष नरुटे या भावांनी चाकू व लोखंडी पाईपने बेधाम मारहाण करून शंकर तोरवेचा खून केला खुनाबाबत जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन जतचे उपअधीक्षक हिंद केसरी सुनील साळुंके यांनी दोघा संशयितांना जेरबंद केले तुम्हाला या सत्य घटनेबद्दल काय वाटते तुमचे मत तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि हो अशाच प्रकारे सत्य घटना ऐकण्यासाठी या चॅनलला पुन्हा भेट द्या चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सत्य तोपर्यंत धन्यवाद